हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं उमेश मुंबईवाला चॅनलवर. आज आपण बघणार आहोत पैशांचे असे 10 नियम जे आपलं भविष्य सुरक्षित करू शकतात. मित्रांनो, पगार आला की पैसे कसे आणि कुठे जातात हे बहुतेक लोकांना कळतच नाही, पैसे उरतच नाहीत असे बहुतेक लोकांचे म्हणणे आहे. कारण बहुतेक लोकांना माहीतच नसते की पैसे वाचवायचे आणि वाढवायचे कसे. आजच्या दिवशी 2024 भारताची आर्थिक साक्षरता फक्त 27% आहे, जी भारताबाहेरील देशांपेक्षा खूप कमी आहे. खूप कमी लोकांना पैशांच्या या नियमाबद्दल माहीत आहे. आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत हे नियम समजून घेणार आहोत, जे 10 ते 12 वर्षाच्या मुलाला देखील समजतील. हे 10 नियम बघण्याआधी एक सांगू इच्छितो की हे सामान्य नियम आहेत, जे काही ठराविक नेहमीच्या गरजा लक्षात घेता बनवले आहेत. कारण प्रत्येकांच्या आवडी निवडी किंवा अपेक्षा वेगवेगळ्या असू शकतात, त्यानुसार हे नियम बदलू शकतात. पण या नियमामुळे नक्कीच तुम्हाला पैसे कसे सांभाळायचे आणि कसे वाढवायचे याचे मूलभूत ज्ञान मिळेल. पहिले स्वतःला पैसे द्या. मित्रांनो, स्वतःला पैसे द्या म्हणजे खर्च करण्याआधी पहिले पैसे बचत करा. आयुष्यात तुम्हाला काय करायचे आहे याची यादी बनवा, म्हणजे तुमच्या काय इच्छा आहेत. उदाहरणार्थ आपण बघूया, रिटायरमेंट, लग्न, मुलांचे शिक्षण, एखाद्या ठिकाणी फिरायला जाणे वगैरे वगैरे, यांची एक यादी बनवा. आणि यासाठी किती पैसे लागणार आहेत हे माहिती करून घ्या, आणि त्यामुळे तुमच्या इच्छांसाठी तुम्हाला किती पैसे वाचवावे लागतील हे नक्की कळेल. कळालं ना मित्रांनो? तर बघूया आपण दुसरा नियम. पैशाचा 50-30-20 असा नियम करा. तर 50-30-20 नियम म्हणजे तुमच्या महिन्याच्या पगारातील पैशाचे 50%, 30%, 20% ह्यामध्ये विभाजन करा. त्यानंतर 50% गरजेच्या गोष्टीसाठी, म्हणजेच घरातील जेवणाचे सामान, विजेचे बिल, पाणी बिल वगैरे वगैरे, या आवश्यक गोष्टीसाठी वापरा. आता बाकीचे 30% पैसे आवडत्या गोष्टीसाठी, म्हणजेच नवीन कपडे, मोबाईल, फिरणे वगैरे वगैरे, ह्यासाठी खर्च करा. आणि राहिलेले 20% पैसे बचत करून गुंतवणूक करा, जेणेकरून वेळेनुसार ते पैसे वाढतील आणि महागाईपेक्षा जास्त रिटर्न्स मिळतील. ह्या रूलमुळे तुमच्यावर जास्त भर येणार नाही, नेहमीचा खर्च भागेल, आवडीप्रमाणे मजासुद्धा करायला मिळेल आणि तुमच्या पैशांची गुंतवणूकही होईल. पटतंय ना? तर आपण तिसरा नियम बघूया, 6x आपत्कालीन फंड नियम. मित्रांनो, तुमच्या 6 महिन्याच्या खर्चाएवढा एक आपत्कालीन निधी तयार करा. कधी नोकरी बंद झाली तर, नवीन नोकरी मिळेपर्यंत ह्या निधीतून तुमच्या कुटुंबाचा महिन्याचा खर्च चालेल. नोकरी करत असाल तर हा निधी महिन्याच्या खर्चाचा 6x असला पाहिजे, आणि जर तुमचा बिझनेस असेल तर 12x असला पाहिजे. या निधीसाठी लागणारे पैसे तुम्ही FD किंवा लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये ठेवू शकता, कारण हे पर्याय खूप सुरक्षित मानले जातात, जेणेकरून ते पैसे गरजेच्या वेळी लगेच उपयोगी येतील. 4th नियम असा आहे, 20x जीवन विमा नियम. मित्रांनो, जीवन विमा हा तुमच्या वर्षभराच्या खर्चाच्या 20x एवढा असला पाहिजे. पण 20x का? कारण जीवन विमा आपल्यानंतर आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या मुलांच्या काळजीसाठी असतो. आपली मुले लहान असल्यामुळे 20 वर्षापर्यंत, त्यांचे शिक्षण होईपर्यंत ते पुरेसे पैसे असले पाहिजे. म्हणून जीवन विमा वर्षाच्या खर्चाच्या 20x असला पाहिजे. आणि महत्त्वाचे म्हणजे टर्म लाईफ इन्शुरन्स घ्या. यामध्ये प्रीमियम खूप कमी असते आणि कवर जास्त मिळते. समजलं का मित्रांनो? 5th नियम असा आहे, आरोग्य विमा नियम. आरोग्य विमा खूप महत्त्वाचा आहे, कारण आजकाल हॉस्पिटलचा खर्च खूप वाढला आहे आणि तो सर्वसामान्य माणसाला परवडतच नाही. आजारी पडल्यावर जर इन्शुरन्स नसेल तर बचत केलेले पैसेसुद्धा झपाट्याने संपतात. म्हणून जीवन विमा घेणे खूप महत्त्वाचे आहे. जीवन विमा शक्यतो तुमच्या परिसरामधील एका ऑपरेशनला लागणाऱ्या खर्चा इतका असला पाहिजे. मित्रांनो, लक्षात ठेवा. 6th नियम, 40% कर्ज नियम. भारतामध्ये कर्ज खूप घेतले जातात आणि खूप लोक कर्जबाजारी आहेत, कारण त्यांना माहीतच नसते की किती कर्ज घेणे योग्य असते आणि जास्त कर्ज घेतात. पण तसे नाही केले पाहिजे. तुमच्या सगळ्या कर्जाच्या महिन्याचा हप्ता, म्हणजे EMI, हा तुमच्या महिन्याच्या पगाराच्या 40%पर्यंतच असला पाहिजे. नाहीतर तुमचे संपूर्ण जीवन कर्ज फेडण्यामध्येच निघून जाईल. तर 7th रूल असा आहे, रूल ऑफ 72 नियम. कोणतीही गुंतवणूक करताना आपल्याला नेहमी एक प्रश्न पडतो की व्याज किती मिळणार आणि पैसे किती वर्षात डबल होणार. हे आपल्याला लगेच कळत नाही किंवा मोजायला येत नाही. पण ह्या रूल ऑफ 72 मुळे
तुम्हाला एका मिनिटात कळेल की गुंतवलेले पैसे किती वर्षात डबल होणार. फक्त 72 भागिले मिळणारे व्याज हे कॅल्क्युलेशन करावे लागेल. म्हणजेच उदाहरणमध्ये मी तुम्हाला सांगतो, समजा FD 7% रिटर्न मिळतात, म्हणून 72/7 केले की उत्तर येते 10.3, म्हणजे तुमचे पैसे अंदाजे 10 वर्षामध्ये डबल होणार असे समजा. आठवा नियम असा आहे, इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याचा नियम. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना नेहमी प्रश्न पडतो की किती पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवावे, पण उत्तर मिळत नाही. ह्या 100 एज रूलमुळे कळते की आपल्याला शेअर मार्केटमध्ये किती पैसे गुंतवावे लागते. ह्या रूलनुसार 100 मधून तुमचे वय वजा केल्यास जो आकडा येतो तेवढे टक्के पैसे तुम्ही इक्विटीमध्ये गुंतवले पाहिजे, आणि बाकीचे डेप म्हणजे सोने, PPF, FD वगैरेमध्ये तुम्ही गुंतवू शकता. नववा नियम आहे 25-पट निवृत्ती नियम. तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की तुम्हाला निवृत्तीसाठी म्हणजेच रिटायरमेंटसाठी किती पैसे हवे आहेत? या रूलनुसार तुमच्या वर्षाच्या खर्चाच्या 25 पटी एवढे पैसे तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटसाठी ठेवावे लागतील. समजा तुम्ही 60 वयामध्ये रिटायर झालात, तर अंदाजे 20 ते 25 वर्ष जीवन जगाल, म्हणून 25 पटी एवढे पैसे ठेवावे लागतील. पण हा रूल फक्त 60 मध्ये रिटायर होणाऱ्यांसाठीच लागू होतो, कारण जर कोणी 50 वयामध्ये रिटायर होत असेल तर आणखी जास्त पटीने पैसा ठेवावा लागतो. मित्रांनो, शेवटचा आणि 10वा नियम जो की खूप इम्पॉर्टंट आहे, पहिली गुंतवणूक नंतर खर्च नियम. मित्रांनो, वरील सर्व रूल तेव्हाच कामी येतील जेव्हा तुम्ही गुंतवणूक कराल, म्हणून हा नियमही तेवढाच महत्त्वाचा आहे. बहुतेकदा आपण सर्व आधी खर्च करतो आणि नंतर बचत आणि गुंतवणूक करतो, पण या नियमानुसार आधी गुंतवणूक करा आणि नंतर खर्च करा. ज्या दिवशी तुमचा पगार होतो त्या दिवसाच्या 1 ते 2 दिवसमध्येच तुम्ही ठरवलेली गुंतवणूक केली पाहिजे, तरच तुमची गुंतवणुकीची सवय कायम राहील आणि तुमचे पैसे वेळेनुसार वाढण्यास मदत होते. तर मित्रांनो, हे होते काहीसे नियम, आणि ह्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काही नियम सुचवू इच्छितो. जसे की गुंतवणूक केलेले पैसे वेळोवेळी तपासून पहा, ज्या पर्यायामध्ये गुंतवणूक केली आहे तो नेहमीच योग्य पर्याय असेलच असे नाही, म्हणून वेळोवेळी पर्याय चेक करत राहा आणि योग्य तो बदलही करा. आणि मित्रांनो, सगळे पैसे एकाच ठिकाणी गुंतवून ठेवू नका, वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करा, जेणेकरून काही गुंतवणूक चुकीची ठरली तर बाकीच्या गुंतवणुकीचा आधार होईल. नेहमी दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा, कारण दीर्घकाळामध्ये कंपाऊंडिंगच्या जादूमुळे व्याजावर व्याज मिळून पैसे इतके वाढतात की महागाईपेक्षा जास्त रिटर्न्स मिळतात. तर मित्रांनो, आम्ही पर्सनल फायनान्सिंगसाठी असेच व्हिडिओ बनवत असतो, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि शेअर जरूर करा आपल्या मित्रांमध्ये जे पर्सनल फायनान्सिंगमध्ये कच्चे आहेत. तोपर्यंत भेटूया पुढच्या आणखीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.